ओम शांती ओम शांती। संध्याकाळची वेळ हिंगमाशांची वेळ आहे आणि आपण आपल्या घरामध्ये दिवे लागण्याची वेळ झाली म्हणतो आणि ह्या वेळेला आपण काय करतो देवघरामध्ये दिवा लावतो आणि काय म्हणतो मुलांना मना मुलांनो शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रु बुद्धि विनाशाय दीपक ज्योति नमस्ते। शुभम करोति कल्याणम शुभ कर तर तुझं कल्याण होणार आहे। दुसरा कुणी येऊन महाराज हे ते येऊन कुणी कल्याण करणार नाही, आपलं कर्मच आपलं कल्याण करत असतं। तुम्ही पाप कर्म करत राहा आणि महाराजांनी म्हणावे कल्याण वस्तू होणार आहे कल्याण। कर्म श्रेष्ठ असेल, सुखदायी कर्म असेल, आपलं कल्याण ऑटोमॅटिक आहे। आणि कर्म जर दुःखी असेल तर, दुःखदायी असेल तर त्याचं रिफ्लेक्शन पडतं। हां, साधं उदाहरण घ्या, आरसा आहे। आरसा स्वच्छ असेल तर तुमचं प्रतिबिंब तुम्ही छान आटला। आरसा पण काय दाखवेल तुम्हाला छान, आणि आरशावर पूर्णपणे धूळ आहे, तुम्हाला नीट प्रतिबिंब दिसेल का? नाही। तसे शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा, आरोग्य पण मिळणार तुम्हाला श्रेष्ठ कर्म केल्यामुळे। कारण श्रेष्ठ कर्म आपल्याला शुद्ध खायला शिकवतो। जेवताना तुम्ही टी व्ही चालू केलाय, मोबाईल चालू केलाय, कोणाशी बोलायला लागलाय, बडबडत बडबडत जेवायला लागला, कष्ट लागतो आपल्याला। कारण आपली जी श्वासनलिका आणि अन्ननलिका आहे, तुम्ही जेव्हा जेवता आणि घास गिळता ना, त्यावेळेला अन्ननलिकेचं तोंड उघडतं, श्वासनलिकेचं बंद होतं। मग अन्न गेल्यानंतर पुन्हा श्वासनलिका खुलते। पण गडबडीत बोलण्यामुळे काय होतं, तो कड अन्नाचं काय होतं, श्वासनलिकेत जातो आणि मग ती ठसका लागतो। म्हणजे ती शरीर काय करते, आपला ठसका काढून ते अन्नाचं पार्टिकल, बघा जेवण महत्त्वाचं आहे आपल्या शरीराला, पण फुफ्फुसांमध्ये जाऊन चालते का? श्वास नलिकेत जाऊन चालते का? अन्न नलिकेत अन्न गेलं पाहिजे आणि श्वास नलिकेत हवा गेली पाहिजे, तेवढं आपलं शरीर सुद्धा शक्तिशाली आहे बघा। जसं बाबा सांगतात परमात्मा सुद्धा सांगतात, जसं आता माताजी पण मनापासून बाबा बाबा हा शब्द वापरायला, पण काय सांगतात की बस शुभम करू की कल्याण आरोग्य, वेळच्या वेळी जेवणं, वेळच्या वेळी खाणं पिणं, जसं पतीच्या ताटामध्ये सगळं व्यवस्थित वाटतं, तुझी भाजी भाकरी भाता, तसं तुमच्या ताटात असतं दूध वगैरे ग्लास वगैरे सगळं असं जेवढं आहे तेवढं असतं आहार म्हणजे आपल्या, कुणाला पुरलं, कुणाला उरलं, कुणाचं सोडलं, सगळं झालं मग आपण जेवायचं, काय एवढं साय उरले ते आपलं खायचं आणि गप्प बसायचं, शरीराला लागून का ते नाही ना। तर महिला दिनाच्या निमित्तानं आपण जसं तुम्ही घरात सगळ्यांना वाटतं तुम्ही तुमच्याकडे पण स्वतःला लक्ष ठेवा। एक वेळच्या वेळी जेवायचं आणि वेळच्या वेळी झोप पण घ्यायचं। झोप हा अतिशय महत्त्वाचा फॅक्टर आहे आपल्या शरीरामध्ये आरोग्यदायी। कधी कधी झोप नाही पूर्ण झाली तर पित्त खवळतं, पित्त खवळलं की मग बाकी सगळं डोकंदुखी झालं आणि घरामध्ये कितीतरी शांती असतो, काही ना काही तर प्रॉब्लेम्स असतातच आणि डोकेदुखी वाढत असतात। तर परमात्मा सांगतात की म्हणजे आरोग्यम धनसंपदा, कर्म तुमचं छान असेल तर धन पण तुम्हाला यायला सुरुवात होते आणि संपदा पण येते। आज मी एका ठिकाणी गेले होते, तिथं हाऊ टू अर्न द मनी हा सब्जेक्ट होता आणि ती एक कंपनी होती, त्या कंपनीच्या मार्फत आयुष मंत्रालयानं पण त्यांना मान्यता दिलेली होती आणि त्याचं म्हणणं असं होतं की तुम्ही हे प्रॉडक्ट वापरा म्हणजे तुम्ही पैसेदार मिळवा प्रत्येक प्रॉडक्टची पाठिंबा। पण चार पैसे मिळवायचे तर ठीक आहे, मग पैसे मिळवायला सर्वांनाच आवडतं ना। आज मी तुम्हाला म्हणलंय की इथं आपल्या सिद्धेश्वर कॉलेजत एक फेरी मारून घ्या, जे कुणी लेक्चर ऐकतील वैशाली बहिणींचं त्यांना 500 रुपये पर माणसी मिळणार आहे, गर्दी झाली असती ना, फक्त 500 रुपये मिळणार। आजी झोपली असेल तर उठवू तिला आम्ही, तिथं बस येऊन 2 मिनटं 500 रुपये मिळणार आहे। मग 500 रुपयेसाठी मी सचेत आहे, मी जागरूक आहे, परंतु पैशापेक्षा सुद्धा जास्त मूल्यवान आहे ते ज्ञान। पैशाला तुम्हाला जपावं लागते, कुणी तुम्हाला 200 रुपये दिले आहे जपावं लागते, पण धन हे असं आहे ना की तुमच्या पैशाला ते काय करतं, जपतं। आणि हा पैसा कसा आहे, तुम्ही वाटला की संपणार आहे, पण ज्ञानाचं धन कसं आहे, जेवढं तुम्ही वाटाल सगळ्यांना
जेवढं वाटाल तेवढं ते धन काय होते वाढत जाते. मग आपल्या बुद्धीनं काय कशाची गरज आहे, ज्ञानाची गरज आहे. जेव्हा तुम्ही हे ज्ञान ऐकता ना सोपं आहे, काही अवघड नाही आहे. तुम्हाला बहिण जी आम्ही कुठे शिकलोय, आता या माता तुम्ही बघताय काही शिकले आहेत का, अडाणी आहेत ना. अक्षर ज्ञान नाही आहे त्यांना, परंतु व्यवहार ज्ञान भरपूर आहे. आमच्या मुली शिकल्या आज बी ए झाल्या, बी कॉम झाल्या, बाजार काय बाजाराला गेल्या. सासूबाई म्हणले बाजारा ना पहिलं टोमॅटो घ्यायचं, तिकडे त्याच्यावर कोबी ठेवायचा, त्याच्यावर फ्लावर ठेवायचा. जास्तवर घरात टोमॅटोची चटणी होऊन जाते सगळी. आपल्या हे लक्षात आलं पाहिजे की पहिले तर मी काय घेतलं पाहिजे, जड वस्तू कोबी फ्लावर जड आहे ते खाली टाकायचं, टोमॅटो थोडे वरती, कोथिंबीर त्याच्याही वरती हलकी आहे ना ती. मग बाजार घेताना सुद्धा जर मला हे व्यवहार ज्ञान आहे तर प्रॅक्टिकलमध्ये प्रत्येक व्यक्तीशी वागण्यासाठी पण काय पाहिजे आपल्याला, व्यवहार ज्ञान पाहिजे का नाही, काही गरज नाही. बाहेरची बाहेरचे माणूस आलो की आमचा चेहरा टवटवीत शुभ व्हायब्रेशन्स आम्ही देतो सगळ्यांना, आणि असं वाटतं की या आणि नवऱ्याकडचे आले तर या या खूप तुमचं स्वागत आहे. थोडस असं 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 होते व्हायब्रेशन. परमात्मा काय सांगतात, घर कुणी बांधलंय आपणच बांधतो, मंदिरात मंदिर पण बांधलं कुणी आपणच बांधतो, मूर्ती पण तयार केली कुणी आपणच केली. अच्छा पूजाचं कोण करते मंदिरामध्ये, आपणच करतो. मग मंदिरातलं वातावरण एवढी शांत शुद्ध स्वच्छ पवित्र कुणी केलं, आपण केलं, देवी देवतांनी केलेलं ते आपण केलेलं आहे. मग घर बांधलं कोणी, आपणच. राहते कोण, आपण. मग घरातलं वातावरण डिस्टर्ब जवळ कोणी तयार केलंय, आपणच केलेलं आहे. जर पतीला हे नॉलेज आलं की बायको माझी जेवण बनवायला लागलेली आहे, घरामध्ये कोणीही तिच्याशी बोलू नये, आता शांतपणे ती जेवण बनवू दे, नवरा म्हणतो असं, सगळा राग कामावरचा आपल्या अंगावरच काढतो, आपल्यावरच काढत असतो. मग आपण कधी मळून सगळं ह्याला मीच खावते ह्याला असं तसं फोडण्या पण आग्या टाकायच्या की तळ 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 तडका मारला पाहिजे, तरकून जातात त्या. पण मग असं जेवण खाणारी व्यक्ती पण काय होणार, अशीच बनणार ना. म्हणून जेवण बनवण्याचं जे महत्त्वाचं काम आहे ते आम्हा माता भगिनींच्या हातात. पुरुष बनवतात का, किती लोकांच्या मातांच्या घरीचे पुरुष जेवण बनवतात जरा हात होत म्हणजे आम्ही शिकवलं बघा त्यांना शिकवा. तुम्ही जेव्हा आजारी पडाल पडू नके, बाय चान्स कधी गावाला गेला कुठे गेला तर मामी नाही आहे घरात म्हणून हा माणूस उपाशी आहे असं नको आहे. पण तेवढ्या पुरुष तू पण निरअहंकारी पाहिजे, आणि ह्यांना अहंकार असेल तर काय म्हणतील, तुला काय काम आहे घरात, मग मी शिकल्यावर तू मलाच करायला उशील. नाही आपल्याला पण तेवढी समज आहे ना, पती आहे त्याला पतीचा मान दिला पाहिजे. जेव्हा कला आहे ना ही पण शिकण्याची, भोजनाची पण ही कला आहे. ते शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रु बुद्धी विनाशाय, शत्रु बुद्धीचा पण विनाश करणारं श्रेष्ठ कर्म आहे. दीपक ज्योती नमस्ते, त्या दिव्याला माझा नमस्कार. दिव्या दिव्या दीपककार कानी कुंडल मोतीहार, त्या कानामध्ये सुद्धा मोत्यासारखे शब्द बाहेर पडले पाहिजे सगळ्यांचे. तर मोती आपले कान हे मोत्यासारखं ऐकतात का, छान छान ऐकतात का, कानाने वाईट सवय आहे दुसऱ्याचं वाईट ऐकायचं, कुणी काय बोललं की लगेच ऐकायचं ते आणि मनाला लावून घ्यायचं. आज एक छोटीशी प्रतिज्ञा करूया, कुणी काय बोललं जर असं कर दोन बोटा आणि इथं ठेव, काय करायचं ते स्मरण द्यायचं. सासूबा आता गेल्यावर म्हणतील धारा पाणी कुणी करायची, गेली जाऊन बसली आधी गुंपाला कुठे गेली तिकडंच पाण्यातच पडली. एक अव्वाक्षर उलट शब्द कुणाला वापरायचा नाही. जर मला माझं सुखमय जीवन बनवायचं आहे, सुखदायी महिला खुशहाल महिला हीच घराची कोण आहे, खुशहाल ही ठेवणारी आहे. म्हणून म्हणतात की संतुष्ट स्त्री हीच काय आहे, समाधानी स्त्री ही घरची लक्ष्मी आहे. मग आपण काय म्हणतो, नाही माझ्या घरात फ्रीज नाही आणा हे नाही आणा, ठीक आहे तुम्ही पैसे साठवा, दोघं पण कष्ट करा. किती सगळ्यात तुम्ही कष्ट करणारे आहे ना, आर्थिक सुबत्ता सगळ्यांच्याकडे आहे का नाही आहे,
किती महिला अशा आहेत की घरात कमवून आणतात आणि मी फक्त जेवण बनवते रात्रभर. मला तर समजलंय ना तुम्ही कामावरून आत्ताच आले म्हणजे तुम्ही लक्ष्मीबाई साक्षात. चार पैसे तुमच्याकडे आहेत तर चार पैसे खर्च करण्याची ताकद पण तुमच्यात आहे. हात पसरायची गरज नाही आहे की मला असं असं जायचं आहे, देवाला जायचं आहे, द्याऊ 100 रुपये. नाही, तुम्ही कमवताय तर तुमच्याकडे पैसे असलेच पाहिजे. पण होतंय कसं? नाही नाही, मी कमवते नाही, नवऱ्याकडे पैसे असतात बघा माझे, मग कुठं मागून घ्यायचे. नाही, थोडे पैसे तुम्ही ठेवू शकताय खर्चाला. आर्थिक सुबत्ता जर तुमच्या हातात असेल तर तुम्ही सक्षम आहात. दुसरं शारीरिक, हे पण निरोगी पाहिजे आपलं शरीर. आजच परमात्म्याने सांगितले की बच्चे ये आपका शरीर क्या है? मंदिर है. और इस मंदिर में रहने वाली आप आत्मा ज्योति है, मूर्ति है. मग ब्राह्मणाचं काम काय? मंदिराला स्वच्छ ठेवू. तर तुम्ही तुमच्या घराला ह्या शरीराला स्वच्छ ठेवता का? ठेवणं गरजेचं आहे. रोज आंघोळ करतो ना सगळ्या? कधी करता? 12 वाजता 1 वाजता? असं कोण आहे की उठल्या उठल्या पहिल्यांदा टॉयलेटला जाते आणि मी पटकन आंघोळ करून घेते? नाही नाही नाही, कसं होते सांगते तुम्हाला. टॉयलेटला जातात, पुन्हा मिस्त्री लावत बसतात, पुन्हा ते झाडू मारायचं, पोछा करायचं, सगळं झाल्यावर मग आंघोळ करायची. अशी काही लोकांना सवय आहे, ते चुकीची आहे. तुम्ही टॉयलेट जाऊन आल्या ना पटकन आंघोळ करायची स्वच्छ, मग झाडलोट करा पाहिजे. असं काय नाही आहे की नाही झाडलोट केल्या पुढे आणि आंघोळ करायला लागेल, कपडे घाण होतील, तसा काही विषय नाही आहे. पण स्वच्छता सगळ्यात महत्वाचा फॅक्टर, कारण देवता आहे ना आपण, त्यालाही वाटत मी काय देवी नाही बाई आहे आपण, आपल्यामध्ये ते चैतन्य आहे. म्हणून ह्या वेळेला म्हणतात की देवीचं आगमन होतं, लक्ष्मी येते घरामध्ये, म्हणून दरवाजा उघडा पाहिजे आणि अगरबत्ती लावली पाहिजे घरामध्ये आणि दिवा लावला पाहिजे. तुम्हा शाम कसं? पण आज परमात्मा सांगतात बच्चे तुम्ही सगळे देवी देवता आहे. कबूल आहे स्वतःला? कबूल येते? कबूल करताय तुम्ही स्वतःमध्ये की मी देवी आहे? बघी देवी कुठं आणा, कुठं तो राजा भोज, कुठं गंगू. तर भगवान सांगतात की बच्चे महिला हा शब्द शक्तिशाली आहे, खूप ताकद आहे आपल्यामध्ये. फक्त काय झालंय, नकारात्मक विचार करून 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 माझं घर, माझं हे, माझे पोरबाळ, माझं हे. तुमच्यामुळे घराला शोभा एवढं लक्षात ठेवा. कधी कधी घरात वैताग येतो, टेन्शन येतं, मग काय वाटतं जाऊ दे जीव देऊया, आमची आई गेली तशी जीव द्याला, आम्ही असे लहान पोरबाळ आणि रडायला आम्ही सगळे, कारण आमची नदी आहे ना, नदीतून उडी मारली. गावभर झालं, विजयाबाई गेल्या, विजयाबाई गेल्या, पाण्यात उडी मारली. आई आमची टीचर आहे बाई म्हणतासाठी, आम्ही दोघं पण भरी भावंड रडायला लागलो. 4 दिवसात ती घरी आली, कुणालाच माहिती नव्हती तिला पोहता येते. तर चांगला व्यवस्थित साडीचा शोभा धरला आणि ती मागली उसळी. माणसानी फक्त बघितलं की ह्या पाण्यात उडी मारली आहे मी. आणि कुणाच्याही घरी भादोल्यामध्ये जाऊन शांत झाली, डोक्यात 2 दिवस जरा राहिली त्यांच्या घरात, हल्दी कुठली त्यांच्या घरात, आणि मग जाऊ तयार हे तिला पोहता येत होतं म्हणून गोष्ट वेगळी. पण बाकी आमचं धावं जाणार ना सगळ्याचं. टेन्शन आलं ना एक अर्धा तास वेळ पाहिजे. तुमची इच्छा आहे का बघा, 1-2-3 दिवसाचा कोर्स आम्ही करतो दोन्ही तर. पण हे करायचं नाही, सुकवायचं नाही, असं वाट बघायला लावायची नाही आम्हाला. तर 3 दिवसामध्ये तुमचं क्लिअर आम्ही कोर्स शिकवतो. तर कोर्समध्ये तुम्ही सांगायचं मला नेमकी मला काय फायदा झाला. आता घरात गेल्यानंतर ते लक्ष्मीचं रूप धारण करूनच जायची, पोरं येणार उलटं सुट्टं करणारच, जेणेकरून तुम्हाला राग येईल. आता आज प्रतिज्ञा आहे आपली की हात नाही उचलायचं कोणावर, मुलांना मारायच नाही. काय म्हणतो आपण, ऐकत नाही बहिणी ऐकतो. योगाने ताकद वाढत जाते आपली, मेडिटेशन. आणि ईश्वर पिता सांगतात की बच्चे मुलंही कुणाची भगवंताने दिलेली आहेत ना, आणि मुलांनी पण मुलासारखं राहायचं. शैतानी केली तर मग मारा आहे, म्हणून शैतानी नाही करायची. आपण देवाची मुलं आहोत ना, देवाची मुलं घर काय म्हणतो, फुलं आहे आपण, छान छान फुलं आहे. मग फुलं कशी असतात, सुंदर असतात. कुठे गेलं तू फुल? तुझ्याकडेच आहे ना? वा, हा छान आहे, जडून ठेवलंय.
आपण पण कोण आहे सगळे फुल आहे ना. होतं घरामध्ये काही ना काहीतरी ट्रबल्स येतात, प्रॉब्लेम्स असतात, सगळ्यांनाच असतात. तुम्हाला आहे, मला आहे, सगळ्यांना आहे. पण त्यातनं पण गुलाबाच्या फुलासारखं टवटणीत नाही. हार मानायची नाही. काही झालं ना कितीतरी आता याचे जुळे संकट नाही आली, याचं नाही आली, माझ्या नाही आली म्हणून घर सोडायचं नाही. घर हे आमची आई मला लहान असताना ऐकवायची. तिची आई काय बोलली होती तिला, ती म्हणे नवऱ्यानं तुला मारलं काय केलं तर तू घरातून बाहेर पडायचं नाही. नवऱ्यानं जर तुला हाताला बाहेर काढली तर मी म्हणे लाच मारून बाहेर काढली. मी म्हणायची आई राघूबाई आजी अशी म्हणायची थांब तू दाखव बोलते. पण म्हणजे याचा अर्थ काय तू तिथेच ना. पण हे पण एक कळलं पाहिजे, नवऱ्याला पण कळलं पाहिजे मी कसं वागलो पाहिजे. ती पत्नी आहे म्हणून केरसुडी नाही ना कसंही वागायला. त्यामुळं आजपासून आपण एक छोटस व्रत घेऊया की घराला घर पण द्यायचं आहे पण मला स्ट्रॉंग राहायचं. दुसरी गोष्ट, दारू तेवढा पीत असेल तर त्याच्यावरची दारू आपण प्यायची. आपल्याला काय सांगू शकू लागलंय. दारू म्हणजे ती दारू नाही, ज्ञानाचा नशा. ज्ञान प्यायचं, ज्ञानाचा ग्लास प्यायचा रोज. आमच्याकडे एक डॉक्टर आहेत तर मॅडम काय म्हणतात, डॉक्टर नवऱ्या लई जाऊन पितो मग त्या घरी रडायचे सारखं माहेरी पळायचं. आता किती दिवस बाहेर जाणार, आल्या त्या माग. जसं ब्रह्मकुमारीचं ज्ञान कळलं ते या लागले, त्या म्हणतात आता मला जास्त नशा आहे त्यांना नाही. हां, आणि ते म्हणतात एवढी ही सारखी रडायची, हे करायची, ते करायची, आता एवढी खुश कशी काही. कारण त्या काय करतात, सकाळ संध्याकाळ मुरगी वाचतात बाबांची आणि स्वतःला शक्तिशाली बनवतात त्यांनी. आणि आता पतीचं पण व्यसन काय झालं, हळूहळू कमी होत गेलं. ठीक आहे, ठीक आहे. तुम्हाला वाटतंय ना की पतीनं नाही केलं पाहिजे व्यसन, त्यासाठी तुम्ही ज्ञानात यावं, तुम्ही खंबीरपणा, तुमच्या संकल्पानं तो बदलेल का नाही बदलेल. एक माता म्हणते मला माता नाही चांगलं आहे, सगळ्याच छान आहे, सगळ्यात चांगलं माता म्हणून तर ऐकायला बसलेत ना. एक माता मला बोलली होती, बहिणीची खूपच नवरा दारू पितो काय करू, बोलते बोलते त्याला मारते पण नाही. म्हणलं नको बाळू, म्हणलं ते अगोदरच आधी झालेला आहे नशेचा, तू मानुष राणी काय व्हायचं त्याचं. मग काय करू, पूजा कर म्हणतो तिची. आला पिऊन या या मग आता ते कोमट पाणी न ते जो पाय धुवायला लागले. आज मला ते सुवर्ण द्यायची बिचारे मी काय पूजा केली, हा पाय धुवायला लागली कोमट नवरा आहे याला काय झालं आहे काय, या मोठं काम करून आलं दारू पेट वगैरे साधी बोलते या. पण गरम गरम अगोदर गार फेकायची त्याच्या पुढे जेवण, आता गरम गरम वाढायला लागली. हे म्हणजे हिला झालंय काय म्हणे, म्हणे पिऊन आलाय ना जर पाय दुखत असतील पडला असते ना. एकदा झालं, दोनदा झालं, तिसऱ्या दिवशी म्हटलं तिला काय झालंय काय म्हणलं रोज उठून शिवाय द्यायची मला. पण आज मात्र छान, माझे 3 दिवस झाले लगातार गरम गरम जेवायला वाढते, माझी सेवा करते, त्याला कुठेतरी ती फील व्हायला. ऑटोमॅटिक तिथं सुटलं तसं. पण तुम्ही स्ट्रॉंग पाहिजे ना, आपण काय होतो त्या लेवलला जातोय त्यामुळे मग आणि घरामध्ये बाहेर जाताना काही पटलं नाही ना शांत वादळ वाद लावून नाही. किती झालं तर सासू सासू आहे, सून सून आहे, प्रत्येकीचा मान आपला आहे. सुनामुळं घराला शोभा नाही, सासूमुळं घराला छत नाही. छत आहे, छत जर उठलं तर काय उघडत आहे की सगळं. तशी सासूमध्ये एक छत आहे, निवार आहे तुम्हाला. आता जेवढ्या तुम्ही बसलेले आहात सासू आहे म्हणून निश्चिंत आहे. काही घर सांभाळते कुरकुर का करा ना, कुरघर सांभाळ. मला बाहेर जाता तर येते, हां तेवढा आधार पण आहे ना. पण ती गेल्यानंतर मग लक्षात येते आधार नाही आहे काय. म्हणून एक महाशिवरात्रीच्या निमित्तानं आपण वृंदावन केलं आहे. पण तुमची जर इच्छा असेल याच्यामध्ये आत्मज्ञान पहिल्यांदा शिकवलं जाईल. मी एक बिंदू आहे, पॉइंट ऑफ लाईट आहे म्हणून तुम्हाला पहिल्यांदा हळद लावली जाईल. हळद पिवळं असली ना जखम झाली की तुम्ही काय करता हळद तुमच्या दोघींचं भांडणं झाले गर्दीत आणि हा जी उपवास बोलवले का असणार थोड्या वेळासाठी का असणार डोळ्या टोळ घालून बघून जाय काय. तर हा जी उपवास मान ठेवणार. तर मला
बाळाच्या जखमा सुद्धा आपल्याला आता भरून काढायला लागते. माफ करायचं. सासू चुकली माफ करायची. नवरा काय उलट सुलट बोलला देवी बनायचं आणि माफ करायचं. राहत असं करा म्हणा सगळी सब का भला हो सब सुख पाय सब का भला हो सब सुख पाए सब का भला हो सब का भला हो सब सुख पाए. आता जेणे शिवाय जेणे तिला पुढे आणायचं जी त्रास येते आपल्याला जास्त तिला आता पुढे आणायचं. सब का भला हो सब का भला हो सब सुख पाए आजी माझ्या पेश असते दुवा देत म्हणतात काय म्हणतात दुवा. आणि बाबा पण म्हणतात बची मुली किती पण बोलू दे एक दिवस येईल बघा तुमच्या पाय तुम्ही म्हणा मरण मरीन मी त्या तोपर्यंत काय होत नाही आपल्याला. तरी छोटीशी मी गोष्ट सांगेन या ठिकाणी तुम्हाला आता विचारायचं आहे दोन मिनटं बसा दोन मिनटं की हळदी हळद झाली कुंकू पण का लावायचं लाल तुम्ही मला सौभाग्यातले नाही. आता छोट्या छोट्या कन्या आहेत त्यांनी काही लग्न केले नाही त्यांचे काही नवरे नाही आहेत त्या काय होतात हिंदू धर्माची संस्कृती आहे म्हणून. पण मूळ हे आहे की कुंकू हे आत्म्याचं प्रतीक आहे. लाल का आपलं घर लाल आहे प्रकाशमान आहे ते परमधाम. त्या परमधाममधनं तुम्ही आम्ही खाली आलो पुन्हा आपल्याला आपल्या घरी जायचं. आणि ह्या आत्म्याचं पिता एकच आहे कोण परमपिता शिव परमात्मा देव देव महादेव. साधारण माणसाला देवता बनवण्याचं काम फक्त भगवान शिव करू शकतात. मग लक्ष्मी असो सरस्वती असो गंगा असो ज्या देवी आहेत रेणुका वगैरे ह्या सगळ्या देवी हनुमान आहे गणपती आहे ह्यांना सुद्धा देवी देवता बनवण्याचं काम कोणाचं आहे महादेवाचं. म्हणून म्हणतात देव देव महादेव. देवांचाही देव कोण आहे महादेव. त्या दिवशी तुम्ही बघितलं आम्ही आठवतो शिवलिंग घेऊन अचानकच आलो छान सगळ्या मस्त पटपट पटपट तयार होऊन आल्या. कुठेतरी त्या भगवंताबद्दल आपल्याला प्रेम जिवाळा आपुलकी आहे आणि तो येऊन काय करतोय फक्त मायेनं हात फिरवतोय बच्ची मी तुझ्याबरोबर आहे ग नको काळजी करू नको काळजी तुम्हाला एवढं मायेचा स्पर्श बास आहे चिंता मत कर मी बैठा हूं द्या तुम्ही ते सगळी सगळी नाव आपली त्याच्या हवाली करा. जगी जास्त कोणी नाही त्यास देव आहे आणि माझा तर स्वयं भगवान बाप आहे तो. तो नाही मला बघणार तर कोण बघणार. अधिकारानं बोलवा अधिकारानं करा. एक प्रॅक्टिकल उदाहरण मी सांगेन तुम्हाला. आमची माता आहे आता एक्सपायर झाली ती तर ती काय करायची पहाटे 4:45 योग झाला आंधळी होती अंध होती थोडी बिलकुल दिसत नव्हतं असं. पण त्या लोकांना ना सगळं कळतो कुठली वस्तू कुठं आहे काय आहे त्यांनीच ठेवलेली असते. मग त्या काय स्नान केले आणि म्हटलंय की मला बाबाचा चहा द्या करून आणि चहासाठी त्यांनी काय केलं पातळी दुधाचं घेतलं आणि आता गॅस लावायचा आणि चहा बनवायचा. तर ते जसं त्यांनी पातळ्याला हात लावला ना तसं असं कुणीतरी जोरात मागू ओढल्यासारखं झालं त्यांना. असं खेचतंय का असं हात का असं व्हायला लागलाय म्हणजे झालं एक दोन तीन वेळा तसं झालं म्हणजे बाबा चहा द्यायचा नाही ना आज तुमच्या मुरलीनंच येत नाही म्हणजे बसली घरात ऋषी. मग गुरुवार होता त्या दिवशी माताजी का आल्या नाही त्या बहिणीला पण टेन्शन आलं नेहमी येणारी व्यक्ती न आली काय झालं आजारी येतं काय. एका भाईला प्रसाद घेऊन पाठवून दिलं दर गुरुवारी प्रसाद असतो आपल्याला म्हणजे जा आणि बघून ये जा रे काय झालंय माताजी हे बसल्या फुगून असं बघून माताजी काय झाले मी बाबांच्यावर उचल्या का मला चहा नाही दिला आज सकाळी. ठीक आहे मग ते भाई बघायला गेले त्या दुधामध्ये ना पाल पडली होती माता काय पडली होती ती तर माता अंध आहे हजारो अनुभव आहेत मातून माझ्याकडे असं. इतका भगवान आमचा एवढा पाठीराखा आहे ना एवढं प्रचंड प्रेम करतो देहधारी तुमच्याकडनं काहीतरी मिळते म्हणून करतो प्रेम पण परमात्मा आजपर्यंत आम्ही त्याला बोलू अगर न बोलव तो मदतीला आलायचं बघा तुम्ही कितीतरी तुमच्या घरात काही प्रॉब्लेम आले कोण ना कोणतरी मदतीला आलं कुठे का असं ना काका आले ताते आले मामा आले त्याच्या बुद्धीत जाऊन भगवंताने आम्हाला मदत केलेली आहे. पण आमची बुद्धी एवढी सूक्ष्म नाही आहे ना आम्हाला काय वाटतं कुठला देव मदत करतो कुठला देव नाही काय नाही काय नाही आपलं कर्म आपल्याबरोबर. पण ईश्वर पिता खूप आपल्याला शक्ती द्यायला बसेल. आज तुम्हाला जेवण बनवायला एक तास लागत असेल पण ईश्वराची शक्ती जर बरोबर असेल तर अर्ध्या तासात फुल कॉन्सन्ट्रेशनने कामं होतात. मनामध्ये सारखे नकारात्मक विचार कसं व्हायचं माझं काय व्हायचं जे होणार ते चांगलं होणार म्हणा
कसारी म्हणा, जे होणार ते चांगलं होणार, जे होणार ते चांगलं होणार, स्वयं भगवान माझ्या बरोबर आहे, भगवान माझ्या बरोबर आहे, घाबरायचं नाही. आणि पुढे कुणाला वाटते माझ्या पश्चात माझ्या पोरा बाळाचं कसं माहिती, कुणाला वाटते काय नाही. ही मुलं आहे ना, आपलं आपलं भाग्य घेऊन आलेत, त्यांच्या भाग्याने त्यांना गाडी बंगला मेहल माडी मिळतीये, आणि आम्ही दिवस रात्र घाम घालतोय, आम्हाला नाही भेटत आहे पण त्यांना भेटते, त्यांचं भाग्य येते, ते घेऊन आले त्यांचं श्रेष्ठ कर्म. म्हणून भाजी भाकरीची गाठ आहे आपली, भाजी भाकरी मिळणार, छत आहे ईश्वराने दिले घर बीर आहे की नाही आहे, तर सगळ्यांनी हात जोडायचे. हे प्रभू शिवबाबा, शिवबाबा तुमचे कोटी कोटी धन्यवाद, तुम्ही भरपूर मला दिलं, तुम्ही भरपूर मला दिलं, आता काही मागणी नाही, आता काही मागणी नाही. खरंच आत्ता आलं का, अजून काय काय आहे. देवा पांडुरंगा ते म्हणते करू नको दंगा, शांतपणे मला भेटायचं असेल तर ये, नाही एवढी मोठी लिस्ट घेऊन देवा. आता आम्ही तुला एक करून पेमेंट घेतली, काही देव काय विचारा उपास पेड्याच्या दुकानात येते नारळ वाढवतो मग देवा. आणि कुणाला तुम्ही लाज दाखवायला लागलाय महादेवाला, त्यामुळे आम्ही काय करतो दिवसभर काय भोजन बनलं काय बाबा या जेवायला प्रसाद घ्या. आपली झोपडी असली तर ईश्वरी तू म्हणता खूप प्रेम करतो आपल्यावर. तर आज तुम्हाला एक छोटीशी इथे आम्ही गोड हे पण देऊ, प्रसाद पण देऊ, प्रसाद पण ग्रहण करा, पण वाणी पण गोड ठेवूया. वाणी गोड असेल तर सगळं गोड आहे. ती बाळा पुढे